यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. भविष्यामध्ये राज्य सरकार कापूस खरेदी केंद्रांची संख्या वाढवणार, त्यामुळे हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकू नका, देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन. नांदेडमध्ये 1 क्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरू, शेतकऱ्यांना नजीकच्या CCI केंद्रावर कापूस विक्री करण्याचं कापूस उत्पादक महासंघाचं आवाहन. भुजबळ संपलेला माणूस आहे, त्यांनी जास्त ताण घेऊ नये, जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्ला बोल. नाशिक दौऱ्यावेळी जरांगे पाटलांनी सप्तशृंगी देवीसमोर नतमस्तक होत घेतले आशीर्वाद. नाशिक दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत, मनोज जरांगे पाटलांवर नाशिकमध्ये जागोजागी फुलांची उधळण. सोलापूरच्या लवूळ गावातील लोकरे परिवारातील तब्बल 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र, मराठा समन्वयकांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भंडारा जिल्ह्यामध्ये OBC जनगणना संकल्प यात्रा, शहापूर मोहदुरा टवेपार इथं यात्रेचं स्वागत, OBC बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांबरोबर मुख्यमंत्र्यांचा संवाद, बैठक घेण्याबाबत आश्वासन, मात्र बैठकीची तारीख निश्चित होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याची आंदोलकांची भूमिका. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी बीडमध्ये धनगर समाज आक्रमक, जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार मोर्चा. बुलडाण्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कार्यकर्ता चढला मोबाईल टॉवरवर, आरक्षण मिळेपर्यंत खाली उतरणार नसल्याचा तरुणाचा निर्धार, सिद्धू नरवटे असं टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचं नाव. बीडमध्ये शरद पवार गटाला धक्का, युवा उद्योजक रोहन गायकवाड यांचा 500 कार्यकर्त्यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश. नागपूरमध्ये गाव चलो अभियानाअंतर्गत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश, शेकाप, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा भाजपात प्रवेश. बुलडाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक, मुंबई पुणे महामार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको, दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांविरोधात अनोखा आंदोलन, अब्दुल सत्तारांनी जमीन प्रकरणामध्ये फसवलेल्या तक्रारदारास तक्रारदारांची वाजत गाजत रथातून मिरवणूक काढण्यात आली. नागपूर विद्यापीठामध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन, कुणाल राऊतांवर कारवाई करण्याची मागणी, सावरकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्या प्रकरणी कारवाईची मागणी. जळगावच्या चोपड्यामध्ये आशा सेविकांच्या तहसील कार्यालयावर मोर्चा, अंगणवाडी सेविकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची केली मागणी. जळगावच्या चोपड्यामध्ये आशा सेविकांचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, मानधनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सेविका आक्रमक. नाशिकमध्ये एकाच दिवशी सकल हिंदू समाज आणि मुस्लिमांचा मोर्चा, दोन्ही मोर्चांसाठी एकाच दिवशी परवानगी मागितल्यानं पोलिसांची पंचायत, शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये वकिलांच्या न्यायासाठी अॅडव्होकेट अभिजित खोत यांचं लाक्षणिक उपोषण, वकिलांना भत्ता, आरोग्य विम्याची सुविधा देण्याची केली मागणी. जळगावच्या चोपड्यामध्ये आशा सेविकांचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, मानधनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सेविका आक्रमक. पुण्यातील शिवणे भागामध्ये आम आदमी पार्टीचं अनोखं आंदोलन, 5 वर्षांपासून बंद असणाऱ्या सिग्नल यंत्रणेची पूजा घालत वाहतूक कोंडीचं प्रशासनाचा निषेध. जळगावात आदिवासी सदस्य शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाचा भव्य विराड मोर्चा, आंदोलक आदिवासी वेशभूषेमध्ये मोर्चात सहभागी, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलकांचा मुक्काम असणार. पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उद्या पोलीस महासंचालकांसोबत नाशिकमध्ये बैठक, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा करणार. जळगावच्या रावेरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक, नगरपालिका पंचायत समिती तहसीलदारांच्या कामांचा घेतला आढावा. अमरावतीमध्ये अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 358 कोटींचा निधी मंजूर, वाढीव निकषानं शेतकऱ्यांना मदत मिळणार. आरोग्य विभाग 352 शववाहिनी खरेदी करणार, राज्यातील प्रत्येक तालुक्याला 1 शववाहिनी मिळणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा निर्णय. गोंदियामध्ये शेतकऱ्यांना अद्यापही धानाचं बोनस मिळालेले नाहीत, शेतकरी मात्र चिंताग्रस्त. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यामध्ये गवळाऊ जनावरांचं प्रदर्शन आणि प्रकल्प लोकार्पण सोहळा संपन्न, प्रदर्शनाला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वर्ध्याच्या देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 दिवसांसाठी कापूस खरेदी बंद, आवक जास्त झाल्याचं सांगून 2 दिवस बाजार समिती बंद, तर हमी भावापेक्षा कमी दरामध्ये कापूस खरेदीवर शेतकरी आक्रमक.
जळगावमध्ये केळीवर पनामा रोगाचा प्रादुर्भाव, बदलत्या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंताग्रस्त. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा 30-40% संत्रा पिकाला मृगबहार नाही, शेतकरी आर्थिक संकटात. नांदेड जिल्ह्यामध्ये पोषक वातावरणामुळे टाळकी ज्वारीच्या पिकाला बहर, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नांदेडमध्ये सेंद्रिय शेतीतून गावरान चिकूची लागवड, शेतकऱ्याला लाखो रुपयांचं उत्पन्न. पुण्याच्या आंबेगावमधील 6 ग्रामपंचायतीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर, सोडत जाहीर झाल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोग आणि तहसीलदार कार्यालयाकडे सादर करण्यात आलाय. नाशिकच्या लासलगाव सरपंचपदाची निवडणूक स्थगित, सरपंचपदाची निवड स्थगित झाल्यानं सदस्यांनी घातला गोंधळ, पोलिसांचा तगडा बंदोबस्त. जळगावच्या रावेरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक, नगरपालिका पंचायत समिती तहसीलदारांच्या कामांचा घेण्यात आला आढावा. बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, नवीन सीईओंचा इशारा. ऐरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा कट C60 जवानांनी उधळला, नक्षल्यांसोबत C60 जवानांची 1.5 तास चकमक, चकमकीनंतर जवानांचं परिसरामध्ये सर्च ऑपरेशन. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये आखाडा बाळापूर इथं ऐतिहासिक धम्म परिषदेचं उद्घाटन, डॉक्टर अंकुश देवस्करांच्या हस्ते उद्घाटन संपन्न, धम्म परिषदेमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन. अहमदनगरच्या चौकाचौकामध्ये कर बुडव्यांच्या नावाचे फ्लेक्स लावण्यात आले, जास्तीत जास्त कर वसुलीसाठी पालिकेची अनोखी शक्कल. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील खोपडी गावामध्ये बिबट्या जेरबंद, 2 दिवसांपूर्वी मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याचा हल्ला, बिबट्या जेरबंद झाल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. भंडाऱ्यातील कोका वन्यजीव अभयारण्य जंगल सफारीसाठी हाऊसफुल, वाघीण आणि बिबट्याची साइटिंग वाढल्यानं पर्यटकांची गर्दी. अहमदनगरच्या राहता नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणारे अनेक वाहनं नादुरुस्त, नागरिकांवर घंटागाडीला धक्का देण्याची वेळ, नागरिकांचा तीव्र संताप. दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बिमस्केट स्पर्धेमध्ये सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीनं पटकावलं सिल्वर मेडल, स्पर्धेमध्ये बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड देशातील 268 क्रीडापटूंचा सहभाग. पालघरच्या वाडा तालुक्यातील शिवराज दुबेले LLB कॉन्स्टिट्यूशनल लॉ विषयामध्ये ठरला सुवर्ण पदकाचा मानकरी, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिवराज दुबेला सत्कार करण्यात आला. पालघरच्या विक्रमगडमधील दहर्जे धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्याआधीच धरणाचं 40% काम पूर्ण, धरणामुळे साखरे, जांभे, खुडेद गावातील 374 कुटुंब विस्थापित होणार. खवयांना भुरळ घालणारा कोकणी मेवा आता बाजारामध्ये दाखल, रत्नागिरीच्या बाजारामध्ये ओल्या काजूगरांची विक्री सुरू. हिंगोलीच्या तळणी गावातील विद्युत पुरवठा खंडित, शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेरा. पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी टेस्ट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचं स्वप्रमाणपत्र प्रमाणित, 1,63,000 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रमाणित केलंय. गोंदियातून 12वीच्या परीक्षेला बसणार 20,000 विद्यार्थी, शिक्षण विभागाकडून प्रत्येक केंद्रावर चोख नियोजन. सोलापुरातील बेकायदेशीर लोकनाट्य कला केंद्र बंद करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी, गृहमंत्र्यांचं जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदन, मागणीची दखल न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा. वर्ध्याच्या कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन, शिबिरामध्ये विविध आजारांविषयी मार्गदर्शन करत तपासणी करण्यात आली. बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकारी किरण पाटील यांची धनगर समाजाच्या उपोषणाला भेट, आंदोलनाचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार असल्याचं आश्वासन. अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांनी चालवली घंटागाडी, यावली ग्रामपंचायतीमध्ये यशोमती ठाकूर यांच्या हस्ते घंटागाडीचं लोकार्पण. रत्नागिरीच्या गणपतपुळ्यामध्ये यंदाही माघी गणेशोत्सव जल्लोषामध्ये साजरा होणार, शनिवारपासून 16 फेब्रुवारीपर्यंत उत्सव साजरा होणार, 7 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान मोदींना राजघराण्याच्या वतीनं शिवसन्मान राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, उदयनराजेंकडून 19 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री पुण्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन, बागेश्वर बाबांकडून ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष.